35 वर्ष मी या सभागृहामध्ये आहे। अनेक आंदोलनं अशी मी पाहिलेली आहेत, पायऱ्यांवर तर जसा भूमिका येईल त्या पद्धतीनं पायऱ्यांवर बसत असतात, 2.5 वर्ष ते पायऱ्यांवर बसत होते, नाही असं नाही आहे, भूमिका आपली उठवत असतात, परंतु अशा पद्धतीनं धक्काबुक्की करणं किंवा अपशब्द वापरणं हे कधी पाहिलेलं नव्हतं। ही वस्तू ज्यावेळेस 150 शेतकऱ्यांनी आत्महत्या या 40-50 दिवसात केल्यानंतर शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं आश्वासित करण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांवर आहे। बाजू मांडणं शेतकऱ्याची ही आमची जबाबदारी आहे, त्यांनी आश्वासित केलं पाहिजे, मदत पोहोचली पाहिजे, त्यांना आधार दिला पाहिजे, ते सोडून घोषणाबाजी करत धक्काबुक्की करणं हे बिलकुल योग्य झालेलं नाही। जिथं जनतेचा प्रश्न आहे त्या जनतेच्या प्रश्नाबरोबर आम्ही आहोत। आजच्या आंदोलनामध्ये आम्ही सर्वजण होतो, काही कामकाजामुळं काही व्यस्त होते, परंतु काँग्रेस आहे विरोधी पक्ष म्हणून आम्ही एकत्र पद्धतीने काम करतो। नाही, एक लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये हे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या 150-150 आत्महत्या झालेल्या आहेत। कालची घटना आहे की एक शेतकरी स्वतःला जाळून घेतो आहे, दुसरे शेतकरी बिल्डिंगवर एखाद्या इमारतीवर चढतात, उड्या मारण्याचं बोलतायत, हे वातावरण आपल्याला दिसतं आहे। हे जे मानसिकता शेतकऱ्याची आहे, जनतेची आहे, ते दाखवणारी मानसिकता आहे। आणि तुम्ही जे काही घोषणा करता आहात शेतकऱ्याला मदतीच्या, खाली सर्वेक्षण नाही, अधिकारी पोहोचलेला नाही, मदत पोहोचलेली नाही, ही सगळी अवस्था आहे, त्यामुळं गाजर हे त्याचं प्रतिकात्मक होतं। आता एवढं तर विरोधी पक्ष करणारच, तेवढं तर मान्य केलं पाहिजे।